हे बघ अर्णवनी खेकडा पकडलाय, दिसतोय की नाही? अरे हा घरात कोण आला? बाय। हॅलो व्ह्युअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आशाजितू ब्लॉग्स। आणि ही आशाजितूची लेकर नेहमीप्रमाणे भांडतच असतात, ती गाडीवर बसायला जात होती, अर्णवनी गाडी चालू केला। काय रे हा, चला तर आम्ही आता चाललोय बीच वरती, आलेलो डम्पिंग कडे शूटिंग करायला। डम्पिंगची शूटिंग झाली, आता आम्ही चाललोय बीच कडे शूट करायला। आणि साहेब कायमचे बिझीच असतात शूटसाठी, एक दिवस फ्री होते म्हणून म्हटलं आज शूट करूया, पण आज पण साहेब बिझीच आहेत। तर बघूया किती शूट होते ती। आता चाललोय बीच वरती, कारण इकडे डम्पिंग कडे खूप ऊन आहे आणि ह्या उन्हात काय शूट करणार ना। आणि झालं म्हणजे जितकं पाहिजे होतं, आपले दोन चार रील्स बनून झाले इथे, आता बाकीचे आज तिकडे। चला तर मग आता तुम्हाला आपण माझ्यासोबत घेऊन जाते बीच वर। तर माझ्या नवऱ्याला आठवण आली अचानक की छत्री त्यांनी एकट्याने घेतलंय म्हणून छत्री घेऊन आले साहेब माझ्याकडे फोन कट करून। किती ते प्रेम बायकोवरचं ना, गाणं माहिती आहे ना कुठलं? गोरे रंग का तसं नाही ते, गोरे रंग पे ना इतना गुमान कर, गुमान कर एक दिन डल। यासाठी मला गावात यायला काय निसर्ग आहे, दोन्ही साईडला केळीची माराची गाराची बागच बाग, हे आपल्याला मुंबईत काय मिळणार आहे? रस्ता बघा, वसईच्या भुईगावचा रस्ता, दोन झाडांच्या मधून रस्ता आमची गाडी चालली, काय गरज आहे उन्हाचा? एक तरी थेंब लागेल का आम्हाला चटका? वा नजारा हे, अशा ठिकाणी अशी सुंदर सुंदर गाणी आठवतात ना। गाडी शिकतायत बघ, गाडी शिकतायत बघ, आणि अर्णव पप्पांच्या पाठीत आवत गाडी शिकवतोय त्यांना। ए हळू हळू ते बघ, गेले गेले खाली गेले, नाही येते त्यांना, छान गाडी चालवतात ते। आणि हा फायनली पोहोचली मी भाई भुईगावला, हे बघा केवढा सुंदर नजर आहे ना, मस्त निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतं। दुपारचा 1:30 वाजलाय, अजिबात ऊन कळत नाही आहे, मजा येते इथे। बघूया आता आमचे साहेब गाडी चालवायला गेलेत कुठेतरी, ते येईपर्यंत थांबायला लागेल, मग ते आले की मग मी रील बनवणार ना, साहेबांसोबत रील बनवायची आहे मला। हे बघा आले, काय हो डर रे हो डर रे हो। आता शूट चालू करूया पटापटा नवरा नवरीचा। ओ नवरा, ओके चला आम्ही गाडी पहिले चालत होतो, माझं हृदय माझ्या तोंडात होत पाठी बसल्यावर। पण काय तुझ्या पप्पा गाडी नाही चालवत, नेहमी चालवत, तू बीच वर आणलीस त्यांना। आम्ही पाय हे चालवत, हे खूप खूप डेंजर चालवत, छोट्या गाड्यांनी जातो त्रास होतो, कसं एरोप्लेन व्यवस्थित वरती हे ट्रॅफिक डायरेक्ट नाही, इथं ते खड्डे बिड्डे तुमचे वरती एकदम, हो काय जडला ना खरा, ती गाणी सिलेक्ट करते आमच्या अमेरिकेमध्ये येऊन बघा तुम्ही, तर आमचा एक रील बनून झालाय, थोडेसे फ्री झालो आता। आता पप्पा येत आहेत, एक अर्णव बरोबर बनवलं, एक अर्णवच्या पप्पांबरोबर बनवायचं आहे। आणि एका रीलमध्येच मी एवढी जमली डान्स करून। अर्णव कुछ कहो, अभी आगे का व्लॉग तुम करो। मी तर काय बोलू, मम्मी मस्त रील बनवते, फक्त फक्त फ्रेमच्या बाहेर जाते मम्मी, आम्ही असं इकडे कॅमेरा आहे तर मम्मी इकडे जाऊन डान्स करते असं, तर काय बोलायचं। आता पप्पा येत आहेत की नाही अजून माहित नाही, भूक लागली म्हणते, तिथं चकली वगैरे खात बसलेत ना सगळं, हा दिसले, चल तिथेच जाऊन करूया ना पप्पांसोबत, पप्पांसोबत तिथे नाही चालणार, चल हा मग चल। अरे साधा झालाय हा, उन्हातून आलो ना आपण, पुरा गरम झाला, येऊ प्या, काय पिणार ते उगाचे पैसे वेस्ट पियले ही, आणि ही माणसार दोन दोन कॉफी पण पिते, ज्यूस पण पिते, एकदम तो कावला पण ओरडायला लागला की एवढ्या उन्हात गरम होईल नाही तर काय थंड राहील। हे बघ अर्णवनी खेकडा पकडलाय, दिसतोय की नाही पडला, आम्ही आता आलो बीच वरती। आणि अर्णव नको सोड, अर्णव जाऊ दे त्याला, अर्णव माफ कर त्याला, एवढा मोठा खेकडा नको खाऊस तू। हे बघ खेकडा बघ केवढूस आहे,
आता चालतोय, चला 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 बीच वर चला. नाही रे तेवढाच आहे तो पण तेवढाच आहे तेवढाच आहे जनत. हा चल चल ठीक आहे ना चला. अजून छोटा आहे राहू दे. नको ना तुम्हा लोकांना भावंडांना झालंय काय ते छोटे छोटे खेकडे का उचलताय तुम्ही दोघं. ही ही हाय बघू राय करते. इकडे प्रॉब्लेम ही आहे की आता जरा लो टाईड आहे म्हणून पाणी आत आणि इकडे असं गेलं ना प्रॉब्लेम काय नाही. पप्पांनी शूज महागडे पेनलेत अडिडास ओरिजिनल आहे म्हणून हे ढसेल पाय है ना. हा ऍक्च्युअली पाय दसतील आणि पुढे पुढे आपल्याला खेकडे पण भेटतील मोठे खेकडे भेटतील. मला तर खेकडे पकडायला खूप आवडतं. मी तुम्हाला दाखवले ना एकदा वेळी एखाद वेळी ब्लॉग मध्ये खेकडे पकडताना. एक दिवस मी परत जाईन खेकडे पकडायला आणि प्रॉपर ब्लॉग करून येईन मम्मी सोबत है ना मम्मी. येस एक दिवस जाऊ आपण नक्की खेकडे पकडाय. पण बँड्राला जाऊ बँड्राच्या बीच वरती. खेकडे पकडे नाही खूप टॅलेंटेड काम असतं ते फक्त मला येतं. हा 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 ते फक्त अर्णवला येतं कारण त्यांनी 55 साठ तेवढीच काम केली. तर आता फटाफट फोटो काढू आम्ही आणि जाऊया घरी. आता झालाय शूट आमचं कम्प्लीट. पप्पा पॉपकॉर्न खात होते पप्पांच्या हातात ना मम्मीने घेतलाय पॉपकॉर्न आणि मम्मी भूक लागली ना पण ते नरम पडला. आता नरम नाही क्रिस्पी आहे. हा आता झालाय शूट. आता आम्ही जातोय घरी. ह्या दोन आमच्या गाड्या आहेत उभ्या. हॅलो बघा माझी माझी बॉटल अशी उघडी ठेवली आहे कुणी ढापली असती मग चालला असता अशी पण ती लिकेज होती. हा ह्याने सुसू केली असती मग माझ्या बॉटल वर मग चला. तर आता निघालो घरी जायला. चल बाबू बाय बस. अब तेरे को ज्यादा नाही खाणे काय पप्पा. अरे हा घरात कोण आला बाय हे काय हे केस कुठे गेले ते खेमू कुठला वाला खेमू कुणाल खेमू कुणाचा. अरे त्या हिचा साहेब आलीचे बाईंनी बोलवत कुणाल खेमू कुणाल खेमू. तुम्ही बरोबर म्हणजे हे काय कापून आला सर ना. तुम्ही माझ्या केसांना एवढी नजर लावली कसं भैया कट मारला चालेल पण मला आवडली केस. बॅक साईड दाखव नको दाखवते दाखव छोट्या पोरांचा कट मारला. अरे तेच तर बोलली काय केलं नाही आणि भीक मागेल मग तेच तर मोठ्या पोरांचं सांगायचो ना बाकी पोरांचं. आता हिरा मी छोटा आवडतो.